तालुक्यातील शिरगाव चेकपोस्टवर वाहन तपासणी दरम्यान रात्री 11 वाजता अवैधरित्या गुवा बनावटीची वाहतूक करणारी झेन कार पकडून गाडीसह 2,11,280 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी विलास हुन्नरे यांना देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कणकवली येथील विलास रामचंद्र हुन्नरे हे नांदगावहून देवगडच्या दिशेने झेन कार घेऊन येत होते. शिरगाव चेकपोस्ट येथे वाहन तपासणीवेळी गाडीत गोवा बनावटीची दारू आढळून आली. 1,280 रुपयाच्या दारूसह 1,10,000 किमतीची गाडी असा मिळून एकूण 2,11,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी विलास हुन्नरे याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक PV शिवगण करत आहेत. देवगड मधील अवैधरित्या दारू व्यावसायिकांना गोवा बनावटीची दारू पुरवठा करणारे विलास हुन्नरे यांची काही दिवसांपूर्वी मालपे येथे महिला वर्गासहित ग्रामस्थांनी गाडी अडवून फोडली होती. कित्येक वर्ष ते देवगड तालुक्यात दारू पुरवठा करत आहेत. हुन्नरे यांच्यावर 1 महिन्यात झालेली ही दुसरी कारवाई आहे.